활동가. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन प्रत्येक ब्लॉगमध्ये. तर आम्ही आता उंबऱ्याण्याला आहोत. उंबराणे मार्केटमध्ये कांद्याचं मार्केट आहे उंबऱ्याण्याला. तिथं आम्ही झोपायला आलो आहे, म्हणजे झोप झाली माझी, सकाळी वेळ झाली, रात्री आलो होतो आम्ही इथं 1:30 to 1:30 दरम्यान आलो होतो. तर आम्ही काल 30 गावला मांडव होतो, आपल्याला हळद होती. हो, तर 30 गावला आम्हाला मांडूचा कार्यक्रम होता. तिथं मांडू बाजून आम्ही लगेच उंबऱ्याण्याला आलो आहे तिथं झोपण्यासाठी. काही पोरं बाहेर झोपले होते आणि काही मी आम्ही मध्ये झोपलो होते. बाकीचे तर उठून गेले, आता वाजले असतील 9:30 वाजले असतील. तर आता आज आपल्या लगेच उंबऱ्याण्याला टाळी. मित्रांनो, काल 30 गावला होतं, 30 गाव आहे, 30-40 गाव कसं आहे तसं 30 गाव पण आहे. तर आता उंबऱ्याण्याला टाळी वाजायचं आपल्याला. आता आंघोळ वगैरे करू, फ्रेश वगैरे होऊ, नाश्ता वगैरे करू, सगळे पूर्ण आता लगेच टाळी वाजायला लागते. ते म्हणत आहे आता आवरायचं आहे म्हणे, मला बाहेर जायचं आहे म्हणे. आता खूप वेळ झाला, कारण की आज रविवार आहे, संडे असल्यामुळे मार्केट बंद आहे, म्हणून गर्दी पण नाही तिथं बघू शकतो बाहेर. तिथं गर्दी नाही आहे म्हणून त्यांना कुठंतरी बाहेर जायचं आहे म्हणून ते शटर लॉक करणार आहे. आणि इकडं बघू शकता तुम्ही, दोन्ही आपल्या बँडचे काढायचे लावले आणि इकडं काही उठून गेले. आता सगळी गुड मॉर्निंग झाले. तर ठीक आहे, आता आपण लगेच फ्रेश वगैरे होऊ आणि लगेच पटकन तयारी करून डायरेक्ट उंबऱ्याण्याला, जिथं लग्न आहे तिथं लॉन्जवळ जाऊ आणि तिथं लॉन्जवळ भेटू. मित्रांनो, आजचा ब्लॉग पण छान होणार आहे, कारण की आता मागे असा फुल ब्लॉग जास्त म्हणजे मोठा ब्लॉग आला नव्हता, आजचा ब्लॉग मोठा होईल. तर ठीक आहे, कंटिन्यू बघत राहा आणि लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, दादा मी 10 दिवस तो आता इथं आंघोळ करायला आलो आहे आणि मार्केट आहे उंबऱ्याण्याचं मार्केट, तिकडं समोर बघू शकता. तिकडे त्यांची गाडी लावली आहे, आम्ही इकडे गाडीकडे येऊन लावलं आंघोळ करून आणि तो बघा संपला मला आंघोळ करून दात घसतोय. तर मी पण आता कपडे वपडे घालतो, तयारी करतो. तर मित्रांनो, आम्ही आता निघालो आहे उंबऱ्याण्याला, कारण की खूप टाईम झाला आहे म्हणून आता आम्ही घाईघाईत आता तिथे नाश्ता पण करावा लागेल आपल्याला. तर ठीक आहे, आपण जाऊ आता. तर नाश्ता करण्यासाठी आलो आहे आम्ही, सगळे नाश्ता करण्यासाठी बसले आहेत आणि सागरला जास्त भूक लागून गेली होती म्हणून त्याच्यासाठी आणलं नाश्ता करण्यासाठी. बाकीची कोणी नाश्ता करायला गेली तर कोणीच म्हणत नाही, फक्त सागरच म्हणतो म्हणून त्याच्यासाठी यावं लागतं इथं. बघा, पहिल्या त्याला चटणी भेटली आणि बाकीचे असेच बसले. मेन मेन कलाकार तसेच बसले आणि बघा इकडं बघा, पहिले चटणी भेटली. नाश्ता होऊन गेला आहे, आता जार भरतोय आपण. दादू जार भरतोय तुम्ही, कसं आहे उन्हाळ्याच्या दिवस आहेत म्हणून जार पाणी राहिलेलं चांगलं राहतं. तर मित्रांनो, आपण इथं सौंदर्याला आलो आहे, नवरदेव पारावर तयारी करत आहे लगेच. आता थोड्या वेळाने लगेच वरात निघणार आहे आणि आपल्याला बाजीराव लॉन्सला लग्नाचा कार्यक्रम, आता तिथं वाजून जायचं. आता बघत राहा कंटिन्यू.
वगैरे करू आणि वरमाया पण वाजायचे आहेत. लग्न लागल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर वरमाया निघतील. त्याच्यानंतर वरमा अजून लगेच आपल्याला घरी जायचं आहे आणि उद्या लगेच सोनस टाकळी ना माहिती ना उद्या इथूनच जवळ आहे 5-10 किलोमीटर असेल ते गाव. तिथं आपल्याला उद्या मांडवाचा कार्यक्रम आहे. पहिले आपल्याला घरी जायचं आहे मग आपल्याला सकाळी सकाळी मांडवाला यायचं आहे. तर ठीक आहे आता जेवण करतो. मित्रांनो जेवण झालं आहे आणि आता वर्मा यांची वाट बघतोय. आणि सहज आणि वातावरणाने पाऊस पडायला लागला. नवरदेव निघण्याच्या अगोदर पण खूप जास्त पाऊस झाला आणि आता पण वातावरण तसंच होतं आहे पावसाचं. आता थेंब थेंब थोडं थेंब पडत आहेत पावसाचे आणि हवा पण खूप चालू आहे. नवीन गाडी आली वातावरण असं वाटतंय. अजून दाबलं का गिअर वरती जून जुलै महिना लागून गेला असं वाटतंय. आता मे महिना तर बाकी अजून गाडी दाखल गाडी जिंकली आहे. ही गाडी नवीन आली म्हणा आमचा प्रेम काय सांगतो. ही गाडी आता नवीन आली म्हणे असं बटन दाबलं का दांडावरती येतो गिअर दांडावरती येतो दिसते ना. सर नाव तर चालवा पावळा टॅगो ही टॅगो टॅगो कंपनीची गाडी टॅगो कंपनी नाही येते टाटाची टॅगो पावळा कंपनी आहे. जम्बो पावळा हे बाबा कंपनी तो कंपनीचा सिम्बॉल तिकडे पळून गेला बा तो पा कंपनीचा सिम्बॉल. वर्म्यांची तयारी झाली मित्रांनो. तिकडे गाडी लावली आहे.